थेट जाऊयात पुणे सोलापूर मार्गावर. या मार्गाची कशी चाळण झाली बघूयात. संततधार पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचते, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडले, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आणि या मार्गावरून गाड्या नेत असताना पाठदुखीचा त्रासही सहन करावा लागतो. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पुणे शहरामध्ये 2 ते 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे आणि या संततधारेमुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवरती खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत. मी आता पुण्यातील सोलापूर बाजार या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. मोठमोठे खड्डे जे आहेत ते रस्त्यावरती पडलेले आहेत, त्यामुळं वाहतूक जी आहे ती संथगतीने सुरू आहे. त्यामुळं लवकरात लवकर हे खड्डे बुजवणं अपेक्षित आहे अशी मागणी आता पुणेकर करत आहेत. आणि छोटे मोठे अपघात जर झाले आणि या अपघातात जर मृत्यू झाला तर याला जबाबदार सर्वस्वी महानगरपालिका असेल असं या नागरिकांकडून बोललं जात आहे. व्हिडिओ नितीन सांडबोरसा सागर आव्हाड जी 24 तास पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे